सध्या मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे, मात्र मोबाईल चोरी झाल्यानंतर काय करावे हे अनेकांना समजत नाही। अनेक जण मोबाईल पुन्हा मिळणार नाही तर कशाला शोधा अशा भ्रमात असतात। मात्र मोबाईल चोरी झाल्यानंतर त्वरित काही गोष्टी करणे आवश्यक असते। तुमचा मोबाईल चुकीच्या पद्धतीने वापरण्याची शक्यता असल्याने तुम्ही अडचणीत सापडू शकता। मोबाईल चोरी झाल्यानंतर घाबरून जाण्याचे कारण नाही। काही आवश्यक गोष्टी केल्यानंतर तुमचा मोबाईल सापडू शकतो। नेमके काय करावे या संदर्भातील हा व्हिडिओ आहे। डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी ही सर्व माहिती न्यूज 18 बोलताना दिली आहे। हे बघा, मोबाईल चोरी किंवा मोबाईल हरवल्याचे प्रकार जास्त आहेत, त्याच्यासाठी अगदी गव्हर्नमेंटने CEIR नावाचं पोर्टल दिलेलं आहे। तुम्ही गुगल क्रोमवर जाऊन ते पोर्टल ओपन करून सर्वात प्रथम आपल्या मोबाईल नंबरनुसार आणि IMEI नंबरनुसार त्या पोर्टलवरून ब्लॉक करण्याची सुविधा आहे, ती पहिल्यांदा ब्लॉक करून त्या ठिकाणी कोणत्या एरियातून आपला मोबाईल गेलेला आहे आणि संबंधित पोलीस स्टेशन कोणतं आहे त्याची नोंद होते आणि ती इनडायरेक्टली आम्हाला त्या साईटवरून उपलब्ध होते आणि मग आम्ही त्या मिळालेल्या साईटवरून आपल्या मिसिंग मोबाईलची माहिती किंवा चोरीच्या मोबाईलची माहिती आम्ही पुढं जनरेट करून आम्हाला ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्यानुसार त्या मोबाईलमध्ये दुसरं सिम कार्ड वापरून जर तो वापरत असेल तर त्या वापरत असणाऱ्या नवीन सिम कार्डच्या आधारे आणि आपल्या मोबाईल नंबरच्या IMEIच्या नंबरच्या आधारे आपल्याला नवीन लोकेशन आणि तो फोन वापरणारा ट्रेस होतो आणि त्याच्यातून बरेचसे मोबाईल परत मिळतात। जनरली मिसिंग मिळालेले मोबाईल हे अगदी संबंधितांना, म्हणजे तो वापरत असणारा आला त्याच्या फोन नंबरवर फोन जरी केला तरी तो बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनला फोन आणून देतो आणि जर तो गैरवापर होत असेल तर ज्याच्या नावानं फोन आहे किंवा जो वापरत आहे त्याला त्याबाबतीत त्रास होऊ शकतो। अशा प्रकारची आम्ही त्यांना अवेअरनेस करून बरेचसे मिसिंग मोबाईल परत मिळतात आणि ट्रेस करण्याची या पोर्टलद्वारे अतिशय चांगली सुविधा आहे। अगदी ते वापरणारे 7-8 कॉलर जरी बदलले तरी आपल्याला तो ट्रेस करणं या पोर्टलच्या आधारे अगदी सोपं होतं। प्रत्येकाने या पोर्टलचा वापर करावा। पहिल्यांदा आपण ज्यावेळेस आपला मोबाईल हरवला आहे किंवा चोरी गेलेला आहे ही तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आपला त्या मोबाईलचा IMEI नंबर पहिला विचारला जातो। त्यासाठी त्या मोबाईल खरेदी करतानाची पावती किंवा तो बॉक्स खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे मोबाईल खरेदी करताना कृपया पावती मात्र सांभाळून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। हरवलेला मोबाईल परत मिळण्याचे प्रमाण देखील जास्त आहे। चुकून कुठे राहिलेला मोबाईल हरवला आणि तो कोणी उचलला तर पोलिसांचा फोन आहे असे कळल्यावर फोन घेऊन ते पोलीस ठाण्यात येतात, अशी माहिती कुराडे यांनी दिली। मात्र चोरीच्या मोबाईलमध्ये सिम कार्ड सारखे बदलत राहतात, पण अशावेळी IMEI नंबरवरून फोन शोधून काढता येतात। फोन चोरी झाल्यानंतर घाबरून न जाता बिनधास्त तक्रार नोंदवा, यामुळे फोन चुकीच्या माणसांनी घेतला असेल तर त्याचा आपल्याला होणारा अनावश्यक त्रास टाळता येतो, असे आवाहन देखील सहाय्यक आयुक्त कुराडे यांनी केले। भाग्यश्री प्रधानाचार्य, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली।